मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे याकरता आज सावंतवाडी येथे तालुक्यातील सकल मराठा समाजाने भव्य मोटरसायकल रॅली काढली. या रॅलीमध्ये हजारो मराठा बांधव भगिनी सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून आज भगवे वादळ सावंतवाडीत उठले होते. सावंतवाडी संस्थानचे दैवत श्री देव पाटेकर महाराज यांना श्रीफळ ठेवून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून भव्य रॅलीला सुरुवात झाली. एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, अशा जोरदार घोषणांनी सावंतवाडी मूर्ती तलाव परिसर आणि संपूर्ण सावंतवाडी शहर दुमदुमून निघाले. सावंतवाडी तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे प्रशासनाला जागे करण्यासाठी मराठा समाज बांधव आज सावंतवाडीत एकवटले होते. राजवाडा येथे या रॅलीत सहभागी झालेले सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित मराठा बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी सावंतवाडी संस्थानचे लखनराजे भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला कोकण प्रदेशाध्यक्षा अर्चना गाडे परब, सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, उगाटा सेनेचे तालुका अध्यक्ष रुपेश राऊळ, महिला आघाडीच्या अपर्णा कोटावळे, मनसेचे सुधीर राऊळ, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, दिगंबर नाईक, सुरेश गवस, अशा मराठा समाजातील सर्व पक्षातील नेत्यांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला. सावंतवाडी शहरात बांध्यापासून सह्याद्रीच्या कुशीतील गावातून दाखल झालेले सावंतवाडी तालुक्यातील मराठा बांधव आपापल्या मोटरसायकल घेऊन त्यावर भगवा ध्वज लावून जय भवानी जय शिवाजी, एक मराठा एक लाख मराठा अशा घोषणा देत होते. सावंतवाडीचा मोती तलाव परिसर आणि त्यानंतर थेट सावंतवाडी तहसीलदार कार्यालय या परिसरात मराठा बांधव दाखल झाले. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आपले निवेदन सादर केले. अत्यंत शांत संयमी व शिस्तबद्धपणे ही रॅली पार पडली. त्याबद्दल सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी सर्वांचे आभार मानले व हीच एकजूट कायम ठेवावी असे आवाहनही केले. या रॅलीत सावंतवाडी तालुक्यातील वाडी वस्तीतून आलेल्या मराठा समाजातील महिला भगिनींचे प्रमाण अधिक होते. मराठा समाजाची महिला रंगवाहिनींचा उत्साह अचंबित करणारा होता. ज्या संख्येने भगवादळ निर्माण करण्यासाठी उपस्थित राहिला आणि संस्थानच्या राजवाड्यात उपस्थित राहिला, ज्या बापूसाहेब महाराजांच्या राज्यकारभाराला राम राज्यासह बापूसाहेब महाराज बापूजीने संबोधलं, ते राज्य राम राज्य संस्थान आपलं आणि त्या संस्थानमध्ये आपले बापूसाहेब महाराजांवर वाटलं असेल असं हे भगवादळ आपल्या काळात निर्माण व्हायचं. ते पुन्हा एकदा असं वादळ निर्माण झालं, त्यांना ते धगधगती मशाल अशीच धगधगत राहणार जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत. ज्या संख्येने तुम्ही हे वादळ निर्माण केलं, मी सगळ्या मराठा बांधवांसमोर नतमस्तक होतो, आभार मानत नाही. रॅली काढायची नाही, आम्ही सांगितलं रॅली निघणारच. असंख्य आम्ही खेडोपाडी जाऊन प्रत्येक समाजाला आमची बाजू पटवून दिली, जरांगे पाटील साहेबांची भूमिका पटवून दिली. एखाद्या सामान्यातला सामान्य कार्यकर्ता प्रशासनाला राज्य सरकारला मंत्रिमंडळात कसा हलवू शकतो, कसा खाली आणू शकतो, हे जरांगे पाटील यांच्या आपल्यासमोर मूर्तिमंत उदाहरण आहे. शिवरायांचं औषध आणि शिवरायांचे दुसरे रूप जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, अशी 100 एकर जागेमध्ये त्यांनी जो महामेळावा घातला मराठ्यांचा, न भूतो न भविष्यती असं कुठचं राजकीय वलय नाही, कुठचं राजकीय लेबल नाही, कोणाचं राजकीय पाठबळ नाही. अनेक झोपडपट्टी साधत पत्र्याच्या घरात राहणारा माझा मराठा समाज बांधव, तुमच्या आमच्यासाठी तुमच्या आमच्या मुलांच्या न्याय हक्कासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून आमरण उपोषणाला बसतो. 8-8 दिवस पाणी पित नाही, लक्षात घ्या, आपण 1 दिवस उपाशी राहिलो तर आपल्याला चक्कर यायला सुरुवात होते.
पण हा मराठा बांधव तुमच्या आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी तो रस्त्यावर उतरून उपोषण करतोय, त्याला कुठे खारीचा वाटा उतरून आपण साथ द्यायला हवी म्हणून आम्ही सह्याद्री पट्ट्यातील माझ्या शिवरायांचा शिवर मावळा जागृत झाला आणि सर्वांनी एक रुपयाने ठरवलं की आम्ही जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहोत आणि जोपर्यंत मराठा समाज आरक्षण घेत नाही तोपर्यंत आपल्या उठलेला माझा समाज कदापि शांत होणार नाही, ही दगदगती माझ्या अशीच दगदगती राहणार आणि ज्यावेळी आम्हाला आरक्षण मिळणार आमच्या हक्काचं मिळणार आम्ही कोणाचं हिरावून घ्या ह्याचं काढून घ्या कोणाला धक्का लावा कोणाला मागे ढकला असं कधी सांगत नाही, मराठा समाजाने आजपर्यंत तुम्हाला दिलं आता आम्ही काहीतरी मागतोय तुम्ही आम्हाला सगळ्यांनी साथ द्या आणि आमचं आरक्षण चला चला।